कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हो नमस्कार, अमृतरावजी देशमुख. अमृतराव देशमुख आंबोडा यवतमाळ महाराष्ट्र राज्य पारितोषिक विजयी शेतकरी. 50 क्विंटल प्रति एकर कापसामध्ये उत्पन्न घेणारे आणि खूप संशोधन खूप प्रयोग शेतामध्ये आणि कापसामध्ये सोयाबीन मध्ये तुरीमध्ये मक्का मध्ये आता बांबू मध्ये केले आहेत आणि खूप प्रगतीशील तर आहे. पण एक माइंडसेट त्यांच्या एक रिसर्च सायंटिस्ट सारखा माइंडसेट आहे की का मला यश नाही मिळत आहे, का माझं उत्पन्न नाही वाढत आहे. यवतमाळ मध्ये सरासरी उत्पन्न जर 8 ते 10 तर आहे, तर का माझं सबन जीवन 10 क्विंटल प्रति एकर मध्ये जाणार आहे. 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 ची जे सफर आहे ते सोपी तर नसेलच. अमृताजी तुम्ही काय असं बघितलं की तुम्हाला वाटलं की 50 क्विंटल प्रति एकर तुम्ही घेतलं पाहिजे, हे एक ऍक्सिडेंट होता की तुम्ही काय त्याचा विचार केला होता आणि कसं तुम्ही करून घेतलं? कसं आहे की आता पाहतो आपण की उत्पन्न आहे, समजा देश प्रगतीपथावर आहे, एक एक भरपूर अशा पाहिजे. आवाज येतो का? येतो येतो. हा, पाहिजे त्या हिशोबानं शेतीत आणखीन तेवढं मोठं तंत्रज्ञान आणखीन नाही आलेलं आहे आणि म्हणून आणखीन आपला जे देश म्हणतो आपण याच्यावर, समजा की कृषी प्रधान देश आहे आणि म्हणून आपलं आता जे काय खर्च खूप वाढत आहे, समजा औषधीचे भाव वाढाले, खताचे भाव वाढाले, प्रत्येक गोष्टीचे भाव वाढलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट की आपल्या जे काय आपल्याला जे काय भाव मिळणार आहे, आपल्या हातात भाव नाही कोणताही, आपल्या हातात भाव नसल्यामुळे आपल्याला कसं आहे की एक सर्वात महत्वाचं आहे की आपलं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे, ठीक आहे. आपलं जर उत्पन्न जर वाढवलं आपल्या हातात आहे सध्या, ते आपल्या हातात आहे की बी आपण उत्पन्न वाढवू शकतो. कसं आहे की विज्ञान अध्यात्म आणि शेती ते आपल्यासारखी किती येणार किती जाणार याचा अंत नाही लागलेला आहे आणि म्हणून याच्यात जेवढं आपण रिसर्च करसाल तेवढं कमी आहे, आपण जेवढं करसाल या गोष्टीत कमी आहे. आणि म्हणून मग आपण कसं की एक व्यवसाय व्यवसाय म्हणून आपण या शेतीकडे बघायला पाहिजे, समजा. आणि म्हणून आपल्याला खर्च कसा करायला पाहिजे, उत्पन्न कसं वाढवायला पाहिजे, शेतीची हेल्थ पण टिकून ठेवली पाहिजे आपण, ते बी महत्वाचं आहे. नसेल तर एकूण आपण उत्पन्न खूपच काढायलो आणि जमीन आपली फर्टिलायझर वगैरे टाकू टाकू नापीक होत असेल, त्याला पण अर्थ नाही. आणि त्याची हेल्थ राखून आपल्याला उत्पन्न कसं वाढेल याच्याकडे आपण भर दिलेला आहे. आणि म्हणून आपण स्वतःकडे बरेचसे असे प्रयोग केले, समजा की त्या प्रयोगामधून आपल्याला सिद्ध झालेलं आहे की याचं उत्पन्न वाढणार आहे. समजा आता प्रयोग केले म्हणजे काय याच्यावर आणखीन आपलं काय काम थांबलं नाही, ते आता सतत पण या हिशोबानं आपण काम चालू केलं आहे. मग कालच्याच कार्यक्रमात म्हणलं की पुढच्या वर्षी आपल्या जर कापसाला येसाल तुम्ही तर 400-500 वर बोंड कैऱ्या लागले दिसतील. पुढच्या वर्षी आपल्या ज्यावेळेस शेतात असाल तर हे ज्यावेळेस इतर शेतकऱ्याला 25-26-28 त्याला फळफांद्या लागतात. आपल्या शेतात आता या वर्षी आपण 55-60 पर्यंत फळफांद्यापर्यंत गेलेलो आहे ना, सर्व उत्पन्न होत असेल तर फळफांद्यावर उत्पन्न आहे ना. आणि आता पुढच्या वर्षी जर आपल्याला करायचं असेल तर 75-80 कशा होतील याच्यावर मी रिसर्च केला आणि ते खूप चांगलं वाटलं मला. आणि आपल्या शेतात पुढच्या वर्षी ते पण राहणार आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून आज एवढे मोठे काय प्रोड्युसर कंपन्या आपल्या माध्यमातून जे जुटलेले आहेत, समजा. आणि आपलं जे आज एक मोठं एक महा MPO पण आहे समजा याच्यावर वरच, समजा. आणि हे काय होईल की एक मेन समजा एक ऑफिस आहे, इथून जसं आपण कामं करतो ना प्रत्येक गोष्टीचे, तसे हे मेन ऑफिस मधून आपण जे काम यांना करणार आहोत पुढचे पुढचे पुढे वर, समजा. आपण तर खूप असं बरेचसे असं प्रोड्युसर कंपनी आहेत, समजा की त्याचं एक वाहन एक प्रोड्युसर कंपनी एक गाव आपण पुढच्या वर्षी आपल्या माध्यमातून आपल्याला करायचं आपण ठरवलेलंच आहे. आणि नंतर शेतकऱ्याचा याच्यात जास्तीत जास्त फायदा होईल आपण त्या हिशोबाने आपण याच चळवळ एक सुरू केलेली आहे. आणि आजही मी समजा की ज्यावेळेस मी ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस आपल्या शेतात जे पाहणारे जे शेतकरी येत होते तर ते 90% खोटं म्हणणारे येत होते, म्हणजे हे असं होऊ शकत नाही. आजही मी समजा 25-30% लोक आता याच्यातले कमी 20-25% तरी आतापर्यंत असं होत नाही म्हणणारे आता, परंतु आपल्या ज्या शेतात येतील
किंवा आपल्या पद्धतीने जिथे जिथे कापस आहेत उभे त्या गावकडले त्या शेकडले कोणीही समजा शेतकरी किंवा एक कोणीही असं म्हणणार नाही की खोटं आहे म्हणून. आणि म्हणून आपल्याला हे आपण दाखवायचं आहे कामाच्या स्वरूपातून आपलं पाहिलं की कोणतं कन्सल्टिंग वगैरे कोण नसता यावेळेस आपण यांना बी मार्गदर्शन करणार आणि खूप शेतकऱ्याचा ज्यावर फायदा होणार. आता हे गट स्थापन झालेले आता एकापासून हे अनेक पण प्रत्येक गटाचं एक काम होणार आणि वेगळं एक महाराष्ट्रातलं आपल्याला एक तुमच्या माध्यमातून आपल्या दोघांच्या माध्यमातून आज तुम्ही जे हाती काम घेतलेलं फार मोठं काम आहे आणि याच्यामुळे आपण एक महाराष्ट्राची वेगळी आगळी वेगळी ओळख होणार याच्या. बरोबर आहे आणि हे महत्वाचं आहे. वेगळं झालं नाही तर सामान्य जर आपण राहिलो तर आपली गणना पण सामान्य म्हणून होणार आहे आणि आवक पण सामान्य होणार आहे. आपल्याला शेतीमध्ये सामान्य आवक करून चालणार नाही. उत्पन्न पण असामान्य घ्या, आवक पण असामान्य घ्या आणि प्रगती पण असामान्य करा. आता एफपीओ जे जुडलेले आहेत आपल्या संगती यशवंतराव नितीनभाऊ बालाजीराव. हॅलो नमस्कार सर. बालाजी भाऊ आता तुम्ही ऐकत आहात 50 क्विंटल प्रति एकर आपल्याकडे होते ना अशी शेती. नाही 50 क्विंटल नाही पण देशमुख साहेबांचं नाव म्हणजे त्या बाबतीत ऐकलेलं आहे आणि पाहण्या भेटण्याची इच्छा होती या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं दर्शन पण झालं. बरोबर आहे. काय आहे आपल्या तिकडे सरासरी काय काय उत्पन्न मिळत आहे शेतकऱ्यांना कापसामध्ये? आपल्याकडे सरासरी व्हॅरिड आहे उत्पन्न म्हणजे ओलिताचे 20 ते 27 क्विंटल पर्यंत ओलिताचा आहेच आपल्याकडे उतारा आणि कोरडवाहू पण आहे 10 म्हणजे 10 ते 17 व्हॅरिड आहे एरिया पाहून. बरोबर आहे. जसं आपण वणी मारेगावचा जो आपला ब्लॅक कॉटन सॉइलचा एरिया पकडला तर त्यामध्ये कोरडवाहू 15-17 आहे आणि ओलिताचं 20 च्या वर आहे किंवा 20 पर्यंत आहे. परंतु तेच जर आपण यवतमाळ जिल्ह्यातला माळ जर पकडला म्हणजे नदीच्या दूर जर गेलो आपण वर्धा तर थोडस उत्पादन कमी होत जात समजा. बरोबर आहे. म्हणजे बागायतीमध्ये समजा 20 ते 25 आणि कोरडवाहू मध्ये 10 ते 15. हो सर. बरोबर आहे ना. आता 50 पर्यंत जाण्याची इच्छा आहे का? नक्की इच्छा आहे सर. त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही काही पायलट प्लॉट चालवूया तिकडे. बरोबर आहे. आपल्याला काय करावं लागेल 50 पर्यंत जायचं असेल तर? काही नाही थोडस आपल्याला फक्त एक जनजागृती करून समजा बोंडसडीवर एक उपाय योजना मागवा लागणार आहे. आज मी नागपूरला गेलो शिया शहर मध्ये तुम्हाला मी फोटो पाठवीन त्याच्या शेतात समजा आता वर्षे जे बोंड आहात ते सीआयसीआर नागपूर आहे ना आता नागपूर आता तुम्हाला एखाद्या हॉटेलमध्ये थांबून तुम्ही या कार्यक्रमासाठी मी थांबलेलो आणि आपण बोंड पूर्ण 100% बोंड सडलेले आहात त्याच्या प्लॉट मध्ये सध्या आळी नाही कुठे आणि 15 दिवसाला पण आळी त्याच्यामध्ये होणार आहे. बापरे. डॉक्टर डॉक्टर के घर में ही बीमार है. आणि आमच्या मराठीत मध्ये काही कवात आहे की वैद्याचं लेकरू गंडमळानं मेलं म्हणून. आणि म्हणून आपल्याला कसं आहे की आपण जे काय सांगतो आपण मनीष भाऊ हा प्रत्येक शेतकऱ्यांना की आपण एक ज्ञान देतो ना फळफांद्या किती असा पाहिजे फळफांद्या वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे रोग कसे असा पाहिजे आपला उत्पादन खर्च कसा कमी झाला पाहिजे उत्पादन कसं वाढलं पाहिजे ना. बरोबर आहे. आपण एक ट्रेनिंग दिल्यासारखं देऊ समजा आता आपण जर कोणी आपल्या एमपीओ जे आपल्याला जर काही ग्रुप जर आपल्याला पुढच्या वर्षी म्हणतील की आम्हाला तुम्हाला 50 एकर शेती देऊ 100 एकर शेती देऊ तर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण त्याच्या शेतावर मी तर समजा येणे जाण्याचं जरी नाही खर्च चालते मी त्याच्या शेतात येणार 3 वेळ जरी आपण जर गेलो समजा एक तर ट्रेनिंग झाल्यासारखं होईल त्याचं आणि नंतर त्याचं उत्पन्न पण वाढेल ना. आणि ही जी काळी आहे समजा आता आम्हाला मदत ना काही काही शेतकरी आमचं शेतात आल्यानंतर की आमच्या इथं पाळी द्यायचं चुकलं कोणी म्हणते खत द्यायचं चुकलं कोणी काय कोणी काय आम्ही म्हणतो तुमचं आमची कुठेच बरोबरी नाही तुमची आमची बरोबरी आहे की ज्या कंपनीचं तुम्ही जे बियाणे घेता ते आम्ही घेतो बाकी 99.99% सगळ्या चुकीच्याच गोष्टी आता ना. आणि तरी काळी आहे एवढी मोठा आहे समजा की आपल्याला काही ना काही उत्पन्न होते ज्यावेळेस आपण एखाद्या चर्चा सत्र जर घडवलं एखादं आपल्या माध्यमातून तर त्यावेळेस शेतकऱ्याला लक्षात येईल की आपण जे करतो ते पूर्ण चुकीचं आहे कारण शेणखत टाकतो आपण चुकीचं पाणी देतो चुकीचं फर्टिलायझर खत टाकतो चुकीचं कोणतं औषध टाकायचं कोणतं न टाकायचं हे पण सर्व चुकीचं फळफांद्या किती पाहिजे पदार्थ कसे असायला पाहिजे सगळ्या गोष्टी महत्वाच्या.
हो आणि काय पण कुठे पण अडचण असली ना तर बिझनेस मध्ये काय म्हणतात कॉल द एक्सपर्ट की एक्सपर्टचा संपर्क करा. एक्सपर्ट आपलं समोर बसलेले आहे 50 क्विंटल त्याने घेतलेला आहे. शेतकरी बांधवांनो ऐकून घ्या आणि कंचनीचे पदाधिकारी तुम्ही पण ऐकून घ्या. जर हे 25 क्विंटलचा जे तुमचं तिकडे सरासरी आहे मी तुम्हाला गॅरंटी देतो 25 पण तुम्हाला सरासरी मिळणार नाही कारण की खूप प्रवास केलाय तुमच्या क्षेत्रामध्ये. मी ते 18 ते 20 चा वर जात नाहीये सरासरी. तुम्ही 5 वर्षात तुम्ही एक एव्हरेज काढला तर याच्यामध्ये शेती कशी भासणार आहे. वर्ल्ड मध्ये उत्पन्न 40-50 आहे, भारतामध्ये 18-20 राहणार आहे, तर आपण शेतीमध्ये समृद्धी कशी मिळणार. आता नागपूर हे त्यावेळेस मेळा खिशात काही बोंड राहत आहे दिसत काही छोटे छोटे राहते ना हे ते आता. आणि आता याचा जर पाहिलं तर आळी पिळी कुठेही नाही समजा छत्रपण नाही पण बोंड खूपच छान राहत नाही. तर हे जर मंदात जर पडून पाहिलं त्याची सुरुवात झालेली आहे त्या पाहिजे दिसते काय आळी. नाही ना नाही आळी नाही पिवळं पडलं फक्त. हो पिवळं पडलंय आणि ते सुरुवात आहे. वर्ध्याच्या थोडा अलीकडे आलेलो एक हॉटेल मधून बोलवलो स्पष्ट दिसते का. हो दिसते ना थोडे लाईट जास्त येते थोडे लाईट कमी असेल तसं ठेवा. लाईट लाईट हा तुमच्या समोर लाईट जास्त आहे लाईट का. हा हा नाही नाही हा थोडा थोडा तुमच्याकडे ठेवा. लाईट दिसते काय आता दिसते पिवळा थोडा. हा हा थोडं दिसायला का. एक मिनिट लाईट टाकून. हो हो लाईट जास्त आहे ना म्हणजे ते चमकते जास्त. आता आता अजून पण चमकता चमकत आहे असं का. इथे मंदार पट मध्ये दिसणार नाही पण तुम्ही फोटो काढून टाका मी लगेच ग्रुप मध्ये टाकतो. हे पाहायचं नाही बा. हे दिसते नाही आता डार्क. हा दिसते आता डार्क. आता दिसते काय. हो दिसते पूर्ण एकही बोर्ड नाही चांगले एकही बोर्ड नाही आणि एकही आळी नाही. बरोबर आहे. आम्ही 3 वर्षाने सांगत आहोत. 2017 जेव्हा पहिला अटॅक आला गुलाबी बोंड अळीचा त्यापर्यंत त्या दिवसापासून अमृतावजी सांगत आहे आणि त्यांनी मला जेव्हा दाखवलं तेव्हा मला इमिडिएटली पटलं की हे बोंड सडच आहे आपल्याला दुखते पाय आणि इलाज आपण पोटाचा करत आहोत हे बरोबर नाहीये आणि केव्हाही हे इलाज कामाला येणार नाही. फिरोमोन ड्रॉप कुठेही याला काम येणार नाही. किती स्प्रे करा तरी पण तुम्ही रोगचा निदान व्यवस्थित नाही केला तर इलाज मिळणार नाही. आता तुमच्यासाठी बालाजी भाऊ तर तुम्ही एक 50 एकर 100 एकरचा लँड तुम्ही ठरवून घेतला तुमच्या शेतकऱ्याचा. आम्हाला जमिनीची मालकी नको जमिनीमधून काय आवक पण नको. तुम्ही ठरवून घ्या 50 एकर 100 एकर कोणता तुम्हाला लँड जो कोणती जागा द्यायची आहे त्याला आपण एक मॉडेल फार्म बनवू कॉटन गुरु प्रदर्शन अमृत पॅटर्न सह है ना. आणि त्याच्यामध्ये आपण तुम्हाला सांगू की तुम्हाला काय काय केलं पाहिजे लागवड ते विपणन पर्यंत नक्की सर करण्यामध्ये तुम्हाला मदत करू. नक्की करता येईल सर कारण आमचा कॉटनचाच बेल्ट आहे. करता येईल. कट्ट्यामध्ये हे तुम्ही करून दाखवलं ना तर शेतकरी तुमच्याकडे येणार बघण्यासाठी. हो हो इथे 35-40 क्विंटल तरी निघाला आहे आणि उद्या 50 निघाला आहे तर तुम्ही बघा किती मोठी क्रांती होणार आहे तुमच्या क्षेत्रामध्ये. आणि मनीष भाऊ कसं आहे की आपल्या ज्या पद्धतीत आहे ना की एकदम क्वालिटी चांगली राहते. परिपक्व बोंड असल्यामुळे सरकी पण चांगली भरल्यामुळे तेलाचं पण पर्सेंटेज जास्त येते समजा. आणि आपण याची जर वेगळी जर व्यवस्था केली तुमच्या माध्यमातून आलं गंजी वगैरे ठेवून जर केली तर आपल्या पद्धतीने समजा आपल्याला भाव पण जास्त मिळणार. भाव भाव नक्की जास्त मिळते. बघा बोंडाचे जे वजन आहे ते महाराष्ट्रामध्ये एक ऍव्हरेज 4-5 ग्रामचा आहे. इथे 6-8 ग्रामचं तुम्हाला बोंड मिळण्याची शक्यता आहे. एका झाडावर 15-20-25-40-50 बोंड पर्यंत मिळत आहे नॉर्मली ऍव्हरेज मध्ये. इथे तुम्हाला 100 ते 200 आणि आता जे अमृतराव देशमुख नवीन प्रयोग चालू आहे ते 200 ते 400 बोंद एका झाडाला जर तुमचं लागणार आहे तर तुम्ही विचार करा की तुमचं उत्पन्न कुठे पोहोचू शकतो. आणि विशेष म्हणजे कोणतंही मायक्रोन्युट्रिएंट कोणतं टॉनिक वगैरे न टाकता. हो हो ते का आपण ज्याचं स्टिरॉइड घेतो आणि बॉडी बनवतो तसं काही न टाकता है ना. हे नॅचरल पद्धतीने केलं जातं आणि कमीत कमी दवाचा उपयोग जास्तीत जास्त खतांचा उपयोग आणि जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी जे डोक्यामध्ये शेतकऱ्याचं आहेतच
पण दुसऱ्यांचं ऐकून आणि हे सगळे दुसरे जे ऍडव्हर्टिजमेंट आहे ते बघून शेतकरी जे आता जो ओरिजिनल शेती विसरलाय त्या शेतीकडे आपल्याला न्यायचं आहे की शेतीमध्ये समृद्धी होती आहे आणि राहणार आहे.